वक्फ बोर्डाच्या प्रवक्ते त्यांनी यादी दिली नाही, त्याच्यामुळे एका समाजावर निवडणूक लढवणं शक्य नाही, त्याच्यामुळे जरंगे पाटील यांनी निवडणुकीत माघार घेतली. आमच्यासोबत मराठा समाजातील काही नागरिक आहेत. दादा, मराठा समाजाने निवडणूक लढवावी का नाही हा विषय मोठा होता, परंतु काल जरंगे पाटील असं म्हटलं की एका समाजावर निवडणूक लढवता येत नाही. तुम्हाला काय वाटतं, निर्णय बरोबर आहे निवडणुकीतून माघार घेणे? निर्णय एकदम 100% बरोबर आहे. दादाचा हा राजकीय पिंडच नव्हता, त्यामुळे दादाने निर्णय घेतला हा समाज हिताचा आहे. आणि समाज हा आणखीन दादाच्या पहिलं जे 14 महिन्याचं आंदोलन होतं, तसंच पुढे जे आंदोलन होणार आहे ते 100% समाज पाठीमागे राहून आंदोलन चालू होणार आहे. आणि जे मराठा ओबीसीमधून आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी पूर्ण मराठा आणखीन ताकदीनिशी हे 23 तारखेचं मतदान झालं की 24 तारखेपासून आंदोलनात उतरणार आहे. त्यासाठी आम्ही दादांना पहिल्यापासून सांगतो.